कोठ्यावर आल्यापासून लई माणसं बघितली. कुणी आपल्या लेकीला, कुणी सुनेला, तर कुणी एखाद्या पोरीला पकडून आणून तिथं सोडलंच. पहिल्यांदाच इथं मारहाण करून आपल्या स्वतःच्या माणसाला सोडवणाऱ्या तुम्ही पहिल्या. तुमचे आभार मानायचे की तुमच्यामुळे आमचा धंदा बुडाला म्हणून म्हणून रागवायचं हेच कळत नाही. तुम्ही माझे आभार मानावेत असं माझ्या हातून काहीच झालेलं नाही. हो, पण ज्या समाजात मी राहते त्या समाजाच्या वतीने आज तुमचे मात्र आभार मानायचे आहेत मला. जगाच्या पाठीवर प्रत्येक शहरात रात्री जिवंत होणारी अशी एक वस्ती असते. इथे तेच येतात जे दिवसा या समाजात नैतिकतेचा टेंभा मिरवतात, रात्री या अशा वस्तीत येऊन त्यांची नैतिकता गळून पडते आणि रात्री वासनेची भूक मिटवली की दिवसा पुन्हा एकदा नैतिकतेचा टेंभा मिरवायला हे मोकळे. नाही खरं सांग, तुम्हा सगळ्यांचं खरं तर कौतुक व्हायला हवं, कारण तुम्ही जे करता ते उजळ माथ्याने करता. या समाजातले अनेक घटक या व्यवसायाचा विरोध करतात, इथल्या माणसांचा विरोध करतात, इथल्या माणसांना वाईट वागवतात देखील. पण कदाचित या समाजाला अजून कळलं नाहीये हा समाज टिकून आहे तो कदाचित तुमच्या सारख्यांमुळे. या अशा रात्री जिवंत असणाऱ्या वस्त्यांनी, कारण कदाचित जर तुम्ही नसता, या वस्त्या नसत्या, तर वासनेने चूर झालेली माणसं त्यांनी स्वतःच्या आया बहिणींवर अत्याचार करायला, अन्याय करायला मागे पुढे पाहिलं नसतं. हा समाज खरंच तुमच्यामुळे टिकतो. आज रात्री बेरात्री बायका बाहेर फिरू शकतात, कारण कदाचित तुमचा समाज, तुमच्या या वस्त्या, तुमचा हा व्यवसाय आहे म्हणून. खरंच तुमचे आभार मानायला. हा पण ही तुमच्या व्यवसायाची एक बाजू. मी तुमचं कौतुक करते, तुमचे आभार मानते, याचा अर्थ या व्यवसायाचं समर्थन करते असं मात्र मुळीच समजू नका. मला माहिती आहे कुठलीही मुलगी लहानपणी असं स्वप्न बघत नाही की पुढे जाऊन मी हा व्यवसाय निवडेन म्हणून. परिस्थिती तुमच्यावर ओढवते आणि मग तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो. कधी कधी जबरदस्ती हे आयुष्य जगावं लागतं. आता काही वर्षानंतर या व्यवसायाबद्दल एखाद्याला काहीही वाटत नाही, तो रुळतो, त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण काहींवर परिस्थिती येते ती आज माझ्या कल्याणीवर आली तशी. मला त्या मुलींच्या वतीने तुमच्याशी बोलायचं. बऱ्याच वेळेला मुलींच्या परिस्थितीचा फायदा उचलून त्यांना इथे आणलं जात. अनेक वेळेला मुलींना फसवलं जात, त्यांना खोटं आमिष, खोटं स्वप्न दाखवलं जात. आणि हे सगळं का? तर पैशांचं. इथे होतो मुलींना विकून पैशांचा व्यवहार. मला सगळ्यांना विचारायचं,
काही हजारांसाठी हे करणं खरंच गरजेचं आहे, खरंच हे योग्य आहे? एखाद्या मुलीला अशा वस्तीत आणून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणं खरंच गरजेचं आहे? तिची आयुष्यातली स्वप्न पुसकरून टाकणं खरंच गरजेचं आहे? नाही, कदाचित कदाचित हे मी तुम्ही थांबवू शकत नाही, पण जर आज इथे अशी कुणी मुलगी असेल तर मला तिला सांगायचंय, हार मानू नकोस। जर अन्याय झालाय तर अन्यायाचा विरोध कर, मदत माग। जर मनापासून या दलदलीतून बाहेर पडायचं असेल तर माझी खात्री आहे तुला मार्ग सापडणार, नक्की सापडणार। सर, हे बोलणं जितकं सोपं आहे ना, तेवढंच इकडनं बाहेर पडणं कठीण आहे। नाही ग, मी अक्कासाहेब तर देशमुख, असा प्रसंग माझ्यावर येईल मला वाटलं नव्हतं। जेव्हा मला कळलं की माझी सून कल्याणी अशा एका वस्तीत अडकली आहे तेव्हा मी इथे आले। मी आज तुमच्या समोर तिला इथून घेऊन चालले का? कारण माझा मनाचा निश्चय दृढ होता। मला माहिती होत कल्याणी सापडणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही। हे करू शकते तर या जगातली कुठलीही बाई हे करू शकते। कारण अक्का साहेब म्हणजे कुणी व्यक्ती नाही, अक्का साहेब म्हणजे अन्यायाचा विरोध करणारी एक प्रवृत्ती आहे, समाजातल्या सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करणारी प्रवृत्ती। कळलं? अहो, पण काय झालंय? नाही काय नाही। नाही कस? कालपासून बघते मी तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय। नाही ग देवकी, काहीही झालेलं नाहीये। काका, बरं झालं भेटलात। काही काम होत? आपल्या अकाउंट मधनं 10 करोड तुम्ही कोणाला ट्रान्सफर केलेत का? काका? हां, अरे ते आठवलं मला, मी आजारी होतो त्यावेळेला त्या बँगलोरच्या आपल्या वेंडरला पैसे दिले होते। ते राहिले होते, ते दिले। पण त्या बँगलोरच्या पार्टीचं 3.5 करोडचं पेमेंट आपण आधीच केलेलं आहे।
हो बरोबर आहे तुझं. ते आधी दिले होते पण हे बाकी होते आणि त्यांना पुढच्या आपल्या ऑर्डरसाठी जी काही नवीन मशीनरी घ्यायला लागणार आहे ना त्यासाठी तो ॲडव्हान्स म्हणून दिलाय. काका पण आपण ज्या दिवशी त्यांचं पेमेंट केलं त्याच दिवशी आपलं त्यांच्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट संपलंय. त्या पेमेंटमुळे आपलं अकाउंट डिपार्टमेंट गोंधळून गेलंय. पैशाचा काही हिशोब लागत नाहीये म्हणून विचारायला आलो मी तुम्हाला. अहो काय विचारतोय समीर, तू जरा शांत राहशील का देवकी. अहो आम्ही बिझनेस बद्दल बोलतोय ना, तू मध्ये बोलायची गरज नाहीये. काका चहा. काका तुमच्या सांगण्यावरनं ते पेमेंट झालंय. कोणाला दिले तुम्ही ते पैसे? नाही आपण बँगलोरच्या पार्टी सोबत काही नवीन बिझनेस डील करतोय का? विल यू प्लीज शट अप समीर. आता 4 दिवस ऑफिसला काय जायला लागलास, तुम्हाला व्यवसायाबद्दल शिकवायला लागलास. मी तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. अहो काय बोलताय तुम्ही हे, आणि असे ओरडताय काय त्याच्या अंगावर? का हो तुम्ही रागवू नका, मी शिकवत नाहीये काही, मलाच काही कळत नाहीये म्हणून विचारतोय तुम्हाला. नाही तुमच्या बिझनेस मधलं मला काही कळत नाही, पण अहो तो विचारतोय तर त्याला समजवून सांगा ना. मी काही सांगणार नाहीये. माझे व्यवहार कसे करायचे हे मला उत्तमरित्या कळतं. हे व्यवहार पूर्ण करायला मी समर्थ आहे, कोणी मला शिकवायची गरज नाहीये. काय झालं इन्स्पेक्टर साहेब, एवढा कसला विचार करताय? अक्का साहेब तुमच्या बाबतीत नक्की काय करायचं तेच काही कळत नाहीये. एक माणूस म्हणून जर विचार केला तर तुम्ही निर्दोष आहात. आणि एक पोलीस ऑफिसर म्हणून जर विचार केला तर कायद्याच्या दृष्टीने तुम्ही गुन्हेगार आहात. इन्स्पेक्टर साहेब मी आहेच गुन्हेगार. अहो म्हणून तर इथे स्वतः आले पोलिसांच्या स्वाधीन व्हायला. मी फक्त स्वतःचीच गुन्हेगार नाहीये तर कायद्याची गुन्हेगार आहे. मी कायदा मोडलाय. सासूबाई अहो पण तुम्ही जे केलं ते माझ्या सुनेसाठी बरोबर, पण माझी सून ही कायद्यापेक्षा मोठी नाहीये. पण अक्का साहेब तुम्ही हे किडनी रॅकेट उद्ध्वस्त करून कायद्याची मदतच केली आहे ना? याला मदत नाही म्हण, सामान्य माणसाचं कर्तव्य म्हण. कुणीतरी येईल आणि आपलं रक्षण करेल अशा भ्रमात आता सामान्य माणसाने राहायला नको. आपल्या आजूबाजूला जर काही चुकीचं घडत असेल तर सामान्य माणसाने आवाज उठवायला हवा. मी आवाज उठवला इतकंच. इन्स्पेक्टर साहेब जसं मी म्हणते की सामान्य माणसाने अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, तसंच माझं म्हणणं आहे की पोलीस खात्याने देखील स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे.
अहो कायदा हातात घ्यायला कुणालाच आवडत नाही, आणि माझ्यासारखी व्यक्ती जी कायद्याचा खरंच खूप आदर करते तिला तर नाहीच नाही, पण तरी सुद्धा कायदा हातात घ्यावा लागतो। का? कारण ज्यांना आम्ही आमचे रक्षक समजतो तेच जर भक्षक झाले तर काय करायचं? जर राजाने झोडलं आणि कुंपणाने छेद खाल्लं तर आम्ही तरी काय करणार? तुम्ही म्हणता ते खरंय अक्का साहेब, आमच्या स्टाफ मध्ये लोकांचा पराक्रम सगळ्यांनाच कळलेला आहे आणि त्याबाबत आम्ही वरिष्ठांकडे तक्रार देखील दाखल केलेली आहे, त्यांच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घेतली जाईल। आणि ज्या गुन्हेगारांना मी पुराव्यासकट अटक केलंय त्यांचं काय करणार? त्यांना अटक करण्याची प्रोसिजर सुरू झाली आहे। मग आता वाट कसली पाहताय? मला अटक करा। हवालदार घेऊन जाय ना। कल्याणी काळजी करू नकोस, ही कायद्याची लढाई आहे, कायद्यानेच लढावी लागणार। पुढे काय करायचं ते पूनम तुला सांगतील। त्याआधी मलाही काही सांगायचंय अक्का साहेब। सामान्य माणसांचे काय कर्तव्य असतात ते तुम्ही आता आम्हाला सांगितलं, पण आम्हा पत्रकारांची काही कर्तव्य आहेत? कर्तव्य म्हणण्यापेक्षा जबाबदारी आहे, म्हणूनच आम्हाला लोकशाहीचा चौथा खांब असं म्हटलं जातं। तुमचा न्यायनिवाडा न्यायालयापर्यंत पोहोचण्याआधीच तो जनतेच्या न्यायालयात पोहोचलेला असेल। तुमच्या बाबतीत न्यायनिवाडा ही जनताच करेल, खात्री आहे मला। धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल।